पत्ते कळवले मनाच्या गावाचे घेतले मला पडले माझ्या पोटाचे गाणे वाढतो कोण येतो तुम्हाला माहितीये का कोण तो अहो तो त्याचा नसतो कवर आहे का नाही त्याचा फोर माहिती तू कवर मोठी गोष्ट आहे तुम्हाला ती गंगू सांगू शकते काय कसला विषय चाललाय माझ्यामध्ये अगं तुझ्याबद्दल नाही गं या शिल्पाबद्दल हे गंगू काय ह्याच चांगला माणूस होता त्याच्या वडिलांनी सावकारातून कर्ज घेतले आणि कर्जाची परतफेड केली नाही म्हणून सावकाराने त्याची अवस्था केली आहे इतकंच नाही तर यांचं लग्न देखील झालं आहे आणि याला एक मुलगा देखील आहे ए शिवा ए काय आहे जी मला लावलंय आलो आलो चला 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 ए शिवा चला 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 आता पहिले जा देव जाऊ द्या चला बजे किती लाय हो मला ती सांगा की भजी तुला का राजू तुला का गावात नाही तुला का भजी देऊ मी तू निघते मला भूक लागली पोटात कावलं वरडते ती माझं काम होतं
तुम्हाला तर माहितीच आहे माझं मालक कसं आहे ती. ती काय सांगायची गरज आहे का? हो मला पैसे पाहिजे ती माझ्या कामात. काय चाललंय बाकी सगळं ठीक आहे ना मामा? बसा पाणी घ्या नंतर बोलू. कसलं आलंय माझं नशीब? आता काय झालं तुझ्या नशिबाला? अरे तुझं दाजी येड्या का वागतात? गेले कित्येक वर्ष झालं मी गावी आलो नाही आणि ज्या वेळेस आलो त्यावेळेस तुझ्या डोळ्यात पाणी. तू कसली काळजी करू नको. मी आणि संतू दाजींना मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ. तू अजिबात काळजी करू नको. Come on.
औषध गोळ्या वेळेवर घ्या बर का पप्पा. हो हो घेतो घेतो. संतो दिसला का? दिसला की. कुठे गेलाय? तिकडे गेलाय का धोकात? बर 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 जाऊ का? हा जा. मला तुझीशी बोलायचे. बोला मला. सविता, आपल्या संसाराचा गाडा आता आपल्यालाच बोलायचे आणि आयुष्याचा लढा आता आपल्यालाच बोलायचा. हो, आपल्या या कष्टाच्या लढ्याला नक्कीच माझा हातभार राहणार आहे. चल चला.
सावली रायो हात शिरावरी जगण्याच्या वाटेवरी लढा चालला देगा मायेची सावली रायो हात शिरावरी जगण्याच्या वाटेवरी लढा चालला आणि मी बोलल्याप्रमाणे तुमचं शोरूम खरेदी लागले
शोरूम खरेदीसाठी हो आणि पैसा लागतो त्याला असं मोकळे येऊन जमत नाही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे आहे ते जीवन आपले जीवन आता धन्यवाद.